आणखी एका मोठी बातमी आहे. संजय शिरसाट यांनी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्याची माहिती आहे. ठाकरेंनी वापरलेल्या शब्दाचा शिरसाटांकडून वापर केल्याची माहिती समोर येते. संजय शिरसाट यांनीही तो शब्द वापरल्याची माहिती आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांबाबत त्या शब्दाचा वापर केल्याची माहिती समोर येते. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. एकीकडे राजकारणाचा स्तर घसरत चाललेला असतानाच, अपशब्दांचा त्याच्यामध्ये भडीमार होत असतानाच, दत्ता दळवी यांनी एक शब्द वापरला होता त्यामुळे त्यांना अटक झाली. आणि त्याचबरोबर जे उद्धव ठाकरे आहेत त्यांनी एक शब्द वापरलेला होता शिंदेंविषयी, तर त्या शब्दाचा वापर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याकडून सुद्धा केला गेल्याची माहिती समोर येते आहे. त्या आक्षेपार्ह शब्दाचा वापर संजय शिरसाट यांनीही केलाय. सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम करतात म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही शिवसेना प्रमुखांच्या नावाने दवाखाने काढलेत म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही मराठा आरक्षणाची बाजू घेऊन त्यांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये कारवाई करत आहोत जे 50 वर्षात कुणाला जमली नाही म्हणून आम्ही नालायक आहोत. आम्ही नालायक. आम्ही घरात बसलेलो नाही. आम्ही कधी घरून बसून टोमणे मारलेले नाही. उद्या या नालायक शब्दाबद्दल जे स्पष्टीकरण देत आहेत त्या नालायकांना मला सांगायचंय, तुम्ही तुमची लायकी तर सोडलेली आहेच, तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराची गद्दारी करणारे नालायक आहात. कारण की नालायक शब्द चांगला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.